आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। विद्यानिकेतन बाल सदन व वृद्धाश्रमचे उद्घाटन संपन्न। वाई तालुक्यातील कोचळेवाडी येथे विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी या संस्थेला 3 वर्ष पूर्ण झाली असून यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे। अशातच विद्यानिकेतन बाल सदन व वृद्धाश्रम सुरू केले असून संस्था अजूनही विना अनुदानित असून संस्थेतील काही मंडळींनी वृद्धाश्रम व बाल सदनसाठी कोचळेवाडी येथे जागा भाडेतत्वावर घेऊन सदर वृद्धाश्रम व बाल सदन सुरू केले आहे। सध्या काही वृद्ध अनाथ मुले राहत असून विभक्त कुटुंब पद्धती, जागेचा अभाव, नोकरी व्यवसायानिमित्त परदेशी वेळ कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही आई वडिलांना सांभाळता येत नाही अशा अनेक समस्यांनी भेडसावली आहे। उर्वरित आयुष्य सुखाने, समाधानाने, आनंदाने जगताव यावे या प्रामाणिक उद्देशाने गरजू अनाथ वृद्ध व अनाथ बालकांसाठी सेवाश्रम रूपाने सेवा करण्याचा एक प्रयत्न संस्थेच्या काही मंडळींच्या माध्यमातून केला जात आहे। संस्था ही विना अनुदानित असून संस्थेला आर्थिक स्वरूपात व वस्तू स्वरूपात मदत उपलब्ध व्हावी अशी विनंती संस्थेकडून होत आहे। आपणासाठी ही बातमी आणली होती आमचे वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवेसह मी पायल शहा, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे।